विनायक मेटे यांच्यावर बीड मध्ये आज अंत्यसंस्कार केले जात आहेत. थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होतीये. काल शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी वडाळ्यातल्या घरी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर संध्याकाळी बीडच्या दिशेनं रवाना करण्यात आलं. मेटेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून. विष्णू, थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होतीये असं कळतंय, काय त्याबाबतची अधिक माहिती? कोण कोण नेमका आत्ता तिथे राजकीय नेते उपस्थित आहेत? थोड्याच वेळामध्ये विनायक मेटे यांच्या अंत्यविधीला सुरुवात होणार आहे. खर तर 3 तास ते सगळी विधी चालणार आहे आणि त्यानंतर मुख्य ठिकाणी पोहोचलं जाईल. त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तेही पोहोचणार आहेत. त्याचबरोबर मोठे मराठा संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, हेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे. त्याच पद्धतीनं आजी माजी इथले आमदार असतील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातीलही आमदार या ठिकाणी पोहोचणार आहेत. 4 वाजेपर्यंत हे सगळेजण या ठिकाणी जमतील अशी माहिती आहे. आता थोड्या वेळामध्ये जे कार्यालय आहे, विनायक मेटे यांनी सुरुवातीचं कार्यालय या ठिकाणी स्थापन केलं होतं आणि या ठिकाणाहूनच शिवसंग्रामची भूमिका ते वेळोवेळी घेत होते. खर तर त्यांचा प्रवास हा महाराष्ट्राला अवगत आहे. खरा लढवय्या या नेता मराठा समाजासाठी अशी त्यांची ओळख होती. एकूणच मात्र अचानक झालेल्या निधनामुळं सर्वांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. काल या ठिकाणी 3 वाजता रात्री पार्थिव पोहोचला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी अक्षरशः रात्र जागून काढली. त्यानंतर त्या ठिकाणी सलामी देण्यात आली होती. पुन्हा एकदा या ठिकाणी कार्यालयासमोर अखेरची सलामी त्यांना देण्यात येत आहे. एकंदरीत साडेतीन वाजेपर्यंत मुख्यमंत्री सुद्धा बीड मध्ये पोहोचतील आणि उपमुख्यमंत्रीही त्याच सुमाराला बीड मध्ये पोहोचतील. त्यानंतर या ही अंत्ययात्रा तोपर्यंत संपेल. धन्यवाद विष्णू या संपूर्ण माहितीसाठी. तर विनायक मेटे यांचं काल पहाटे अपघाती निधन झालं. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमाराला त्यांचं पार्थिव बीड मध्ये पोहोचलं. काही क्षणात त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होते. साधारण 2.5 ते 3 तास ही अंत्ययात्रा सुरू राहील. इकडे सगळे मान्यवर साहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे